नमस्कार, मी डॉक्टर सुधीर सुरेखा शेतकर, हृदयरोग तज्ञ, अशोका मेडिकल हॉस्पिटल. वर्ल्ड हार्ट वीकच्या निमित्ताने मी तुमच्याशी काही बोलू इच्छितो. हृदयाचे आजार, हृदयाचे ब्लॉकेजेसचे आजार, ज्याला आम्ही कोरोनरी आर्टरी डिझीज असं म्हणतो, हे मुख्यतः आपल्या लाईफस्टाईलशी निगडीत असते. लाईफस्टाईल म्हणजे लठ्ठपणा, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी, स्मोकिंग, टोबॅको यूज, आणि तुम्हाला जर काही रिस्क फॅक्टर्स असतील, रिस्क फॅक्टर्स लाईक हायपरटेन्शन, डायबिटीज, हाई कोलेस्ट्रॉल, इवन ब्लड प्रेशर, डायबिटीज, हाई कोलेस्ट्रॉल, हे सगळं पण तुमच्या लाईफस्टाईलशी खूप निगडीत असतात. फिजिकल इनॅक्टिव्हिटी हे खूप मोठं प्रमाणामध्ये आपल्या समाजात पसरलेलं आहे, ज्याच्यामुळे की ओबेसिटी होत आहे आणि त्याच्यामुळे पेशंट लोकांना हायपरटेन्शन, डायबिटीजचे हे आजार खूप प्रमाणात वाढत आहेत. सो वन शुड अवॉइड फिजिकल इनॅक्टिव्हिटी. दर दिवसाला ॲटलीस्ट अर्धा तास ब्रिस्क वॉकिंग, फास्ट वॉकिंग म्हणजे 10 मिनिटांमध्ये 1 किलोमीटरच्या स्पीडनं चालणे, किंवा थोडक्यात सांगितलं तर 60 मिनिट्समध्ये 60 स्टेप्स घेणे, हे एक फिजिकल ॲक्टिव्हिटी जे मी रेकमेंड करतो. अच्छा, तुम्हाला ॲटलीस्ट 1/2 आवर फिजिकल ॲक्टिव्हिटी डेली ठेवायला पाहिजे. स्मोकिंग, टोबॅको यूज कम्प्लीटपणे बंद करा. जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी करा, जेणे की हायपरटेन्शनचं रिस्क कमी होईल. आणि नियमितप्रमाणे, स्पेशली तुम्ही जर 40 वर्षाच्या वरती असणार, तर रेग्युलर हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही शुगर चेक करायला पाहिजे, कोलेस्ट्रॉल चेक करायला पाहिजे, वर्षाला ॲटलीस्ट एकदा तरी तुमचं ब्लड प्रेशर, हे सगळ्या गोष्टी चेक व्हायला पाहिजे.